अंकुश कांबेरे आपले वाट बघतात. योगेश दादा आपण व्यासपीठावर या. पहिलाच बॉल विशाल पाटील यांचा. यावेस फुल टॉस चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. पहिली विकेट विशाल पाटीलच्या माध्यमातून. राजू टोमरे बाद होतोय अवघ्या शून्य या धावसंख्येवर. विकेट पुन्हा एकदा खराब फटका बघूया. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवधस साडेसाती नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर पहिलं लपडं पहिलं जेंगट पाटी बघ पहिलाच मुतकडा बाजूला. बघा दशरथ पाटील सर आमच्या मध्ये नसतील भले ओए कॅम्पला असतील किंवा कुठेही कॉमेंट्री करत असतील परंतु डीजे मास्टरनी जो त्यांचा भाव आहे तो भाव इथं दाखवलाय. म्हणजे एक वेळेस आपण बघतो की या मोठ्या टुर्नामेंटमध्ये दशरथ पाटीलच आहेत का आता सर्व प्रेक्षक वर्गांना वाटेल. खूप चांगली कॉमेंट्री त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. शाब्दिक आपल्याला समालोचन त्यांना पाहायला मिळतो आणि प्रेक्षक वर्ग त्यांच्यासाठी खास येतो. आणि काही जण मग बघायला गेलो तर टीव्हीवर जे समालोचन ऐकतात ते फक्त एकटेच बघतात समालोचन. त्यांचं फॅमिली सोबत बघत नाही कारण त्यांचे भाषा डबल मिनिंग मध्ये असतात. परंतु त्यांच्याही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. विशाल पाटीलनी दोन चेंडू फेकले त्यामध्ये एक विकेट त्यांनी मिळवली. या वेळेस फुल टॉस चेंडू आणि तुम्ही फुल टॉस चेंडू या खेळाडूला देऊ शकत नाही. सोपी झेल योगेश पाटीलला परतावं लागेल. शून्य या धावसंख्येवर दोन गडींच्या मोबदल्यात वडगाव शून्य शून्य या धावसंख्येवर खेळतोय. दोन सलग विकेट विशाल पाटीलच्या माध्यमातून आपण पाहायला मिळत आहेत. खूप चांगली ओव्हर त्याच्या माध्यमातून बघतोय आपण. मर्यादित जांभिवली संघाचा स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि का आपण स्ट्रायकर गोलंदाज आहे हे दाखवून दिलं. सलामीची जोडी शून्यातच परतवली. योगेश पाटील आणि राजू टोमरे हे दोन्ही खेळाडू महागात पडले असते परंतु दोन्ही खेळाडूंना त्यांनी बाद केलं. आता आकाश आणि दीपेश ही जोडी मैदानात. आकाशसाठी हा चेंडू होता आउटसाइड द ऑफ स्टंप. डॉट चेंडू होतोय. चार बॉल आतापर्यंत चांगले पडलेत गोलंदाजाचे. पाचवा चेंडू सुद्धा खूप चांगला आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला ठेवलाय. पाच चेंडू डॉट पडलेत आणि या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर होईल का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. पाच बॉल डॉट दोन विकेट्स त्यांनी मिळवल्यात. यावेळेस ब्लॉकल मध्ये चेंडू एक सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. संघाचं खातं उघडलं जाईल आकाशच्या माध्यमातून. लक्ष वडगाव जो गावदेवी वडगाव संघाने आता ओळखला जातो तो गावदेवी वडगाव संघ पोहोचला एक ओव्हरच्या समाप्तीनंतर दोन विकेट गमवत केवळ एक धावसंख्येवर. आमचे वडगाव गावातील आणि रसायनी परिसरामधील खूप चांगले समालोचक गणेश पोपटे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेला त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. बघूया आपण दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करणार आहोत. जयदास कोंडीलकर आणि त्याचबरोबर वासुदेव कोंडीलकर राहुल कोंडीलकर यांनी घडवलेले युवा गोलंदाज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. विशाल पाटीलने खूप चांगली ओव्हर टाकली. पहिलीच ओव्हर फक्त एक धावसंख्येची टाकली आणि दोन विकेट त्यांनी मिळवल्या. दुसरी ओव्हर जयेश पाटील गोलंदाजी मार्कवर येतो. एक युवा गोलंदाज अजून पाहतोय. सडपातळ बांध्याचा हा गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड करणार. त्याची गोलंदाजी आपण पाहू शकाल. आकाश आणि दीपेशला आता संघाला पुढे नेण्याचं काम करावं लागेल. एक चांगली भागीदारी रचावी लागेल कारण दोन प्लेयर्स पहिल्या ओव्हर मध्येच बाद झाले. त्यामुळे तुम्हाला एक भागीदारी रचवून एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल.
कारण चांगली गोलंदाजी आहे वडगाव संघाकडे, त्यामुळे खरं त्याने चांगली बॅटिंग करावी लागेल आकाश आणि दीपेश या खेळाडूला. आकाश केदारी आणि दीपेश गडगे सज्ज होत आहे दुसऱ्या ओव्हरवर अटॅकिंग करण्यासाठी. तीन प्लेयर्स आपल्याला सीमारेषेच्या अलीकडे पाहायला मिळतील. फार मोठा लांबचा पल्ला गाठत मर्यादित जांभिवली संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. यावेळी स्टॉट चेंडू होता परंतु बॅटीला स्पर्श, तिसरी विकेट जाते गावदेवी वडगाव संघाची केवळ एक धाव संख्येवर. निखिल पाटील ह्या वेळेस मैदानात जातोय. निखिल टोमरे बापगरड, निखिल टोमरे मैदानात जातोय. रणजित पाटील ही सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. कामानिमित्त ते जास्त संघामध्ये दिसत नाही, परंतु योगेश पाटील यांनी सांगितलं डायरेक्ट ते गाडीच घेऊन इथं उपलब्ध झालेत. त्यांचेही मनापासून आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलीच विकेट जयेश या गोलंदाजांनी मिळवली आपल्या कोट्यामध्ये. आता निखिल टोमरेला संघाला आता नेणं, पुढे नेण्याचं काम करावं लागेल. आकाशकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण आकाश सुद्धा बाद झाला. तीन गडी गमवले तेही सुद्धा महत्वपूर्ण केवळ एक धाव संख्येवर. फुल टॉस चेंडू, चेंडूला खेळला लॉग ऑफ क्षेत्रामध्ये विशाल पाटील थोडस पंबल करतोय. जिथं चार धावा नव्हत्या तिथं चार देवा धावा बसून गेल्या आणि चार धाव संख्येच्या मदतीने धाव संख्येपर्यंत बदल केली पाच धाव संख्येची. आणि सुदर्शन आपण बघितलं मागच्या मॅच मध्ये सुद्धा लवजी संघाच्या ज्या आठ धावा होत्या त्यांनी दिल्या होत्या खराब क्षेत्ररक्षणाच्या मुळे, त्या आठ धावा त्यांना भाऊल्या आणि त्यामुळे त्यांचा दोन रनांनी त्या सामन्यामध्ये पराभव झाला. राजेश मोडक यांची सुकन्या रिया मोडक इथं उपलब्ध आहे. रिया इलेव्हन सांभाळली आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या मॅच मध्ये. परंतु यावेळेस निखिल टोमरे प्रहार चढवतोय, आत्मविश्वास बळावला एका चौकाराने. सहा धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली अकरा च्या घरामध्ये. अकरा धावा धापलकावं लागल्यात. बघा एखादा खेळाडूचं मनोबल वाढलं जातं जेव्हा तुमचं खराब क्षेत्ररक्षण होतं, गोलंदाजाची लेंथ सुद्धा बिघडली जाते. आणि आता तेच घडतंय जयेशच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा तुम्ही चुकी करता तेव्हा खऱ्या अर्थाने सजा मिळली जाते बॅट्समॅनकडनं, आणि तेच कळलं जातं या मैदानावर. अकरा धावा धापलकावर लागल्यात दीपेश आणि त्याच्या जोडीला निखिल टोमरे जो पाचव्या क्रमांकावर आलाय तो चांगली बॅटिंग करतो. यावेळेस बॅटीला स्पर्श, लेग स्लिप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय, एक सिंगल बॉल मिळत नाहीये. डॉट चेंडू जातोय. अकरा धावा धावल कवर लागल्यात त्या वडगाव संघाच्या. अकरा धावा धावल कवर आहेत, चार बॉल आतापर्यंत संपत आहेत. निखिल टोमरेने मॅच मध्ये आणून ठेवलंय. अजून एक चांगला फटका आहे गॅप मधून चेंडू. राहुल कोंडिलकर, वासुदेव कोंडिलकर हे दोन्ही खेळाडू चेंडूकडे पाहत बसले. चेंडू सर सीमारेषेच्या बाहेर चार धाव संख्येसाठी. थँक्यू डीसे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी वार केला होता मुघलांवर तसा वार चाललाय निखिल ठोंबरेकडनं. परंतु या वेळेस खराब फटका आणि निखिल ठोंबरेच्या पारीचा इथं अंत होतोय. एक वादळ तुकारार्थाने इथं शांत होतोय. पंधरा धाव संख्येवर चौथी विकेट मैदानामध्ये. Thank you.
रंजित पाटील मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत. पंद्रह धावा धावपल कवर लगल दोन ओवर्स खेल संपतो. इतम विशाल पाटील पुनः तैयार होते गोलंदाजी मार्क वर दोन विकेट एक रन्स दिली होती पहिल्या ओवर मध्ये. परंतु यावेळी चांगला चेंडू दीपेश गडगे साठी डॉट चेंडू येतो. उंचीचा खूप चांगला वापर हा गोलंदाज करतोय. जेव्हा जेव्हा उंच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा तेव्हा त्याचा उंचीचा फायदा करणारे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार. आणि गोलंदाजांनी उंचीचा फायदा करणं फार गरजेचं आहे. अरे तेच काम आता विशाल पाटील करतोय. दुसरा बॉल असेल विशाल पाटील यांचा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूकडे. आणि परंतु दीपेश गडगेची विकेट मिळते विशाल पाटीलला. खूप चांगली ओव्हर पडते मैदानामध्ये. अजून एक थँक्यू. आणि जयदास कोंडिलकर सुद्धा आता विचार करत असेल विशाल पाटीलची गोलंदाजी खूप भन्नाट चालले. कारण पहिल्या ओव्हर मध्ये एक रन दोन विकेट मिळवल्या विशाल पाटीलनी. आता सुद्धा स्पेल मधली दुसरी ओव्हर टाकतोय त्यामध्ये सुद्धा विकेट त्यांनी मिळवली. आणि आता किरण ठोंबरे मैदानाच्या दिशेने रवाना होतात. पंधरा धावसंख्येवर पाच विकेट्स गेल्यात. यावेळेस आडव्या बॅटेतून फटका डिप्स वेल्ले क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळते सिंगलच्या सहकार्याने धावसंख्येमध्ये बदल होणार. धावसंख्या होणार ती 16. यावेळेस खूप चांगला चेंडू विशाल पाटील यांचा. विशाल पाटील इम्प्रेस करतोय अरुण सर मैदानामध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये एकच रन दिली होती आणि आताही सुद्धा चार बॉल मध्ये एक रन दिली आहे आणि एक विकेट त्यांनी मिळवली. खूप चांगली ओव्हर विशाल पाटीलकडनं. बॅटीला स्पर्श जयदास कोंडिलकर परंतु दोघांचा फंबल. परंतु रनआउटची संधी सुद्धा मिळाली. झेल सुटली तरी चालेल परंतु आम्ही रनआउट करणार हे प्रफुल्लने ठरवलं होतं. आणि विकेट जाते रणजित पाटील यांची 6वी विकेट ह्यावेळेस मैदानात वडगाव संघाची.
चेंडूला एक धावसंख्ये साठी दाडलं, एक धावसंख्येच्या मदतीने 17 धावा धावफलकावर। तीन ओव्हर संपतात, तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर लागल्यात। खूप चांगला स्पेल विशाल पाटील यांचा, दोन ओव्हर टाकल्या, तीन रन दिले आणि तीन विकेट त्यांनी मिळवल्या। खूप चांगला स्पेल त्याच्याकडनं। वासुदेव कोंडिलकर गोलंदाजी मार्कवर चौथं ओव्हर घेऊन येतोय। पहिलाच बॉल वासुदेव कोंडिलकरचा ऑन साईडला केला, धावसंख्येची संधी आणि कुठला खेळाडू बाद होईल आम्हाला पंच सांगतीलच। किरण जाधव यावेळेस बाद होतोय। किरण टोंबरे आणि किरण जाधव ही जोडे मैदानात होते, परंतु आज वडगाव संघ जसा चिंद्रनच्या मैदानावर खेळला होता, चॅम्पियन झाला होता, तो वडगाव संघ आज मैदानात दिसत नाही। तो दिसणं फार गरजेचं आहे, कारण नाईटच्या स्पर्धेमध्ये एक चेंडू मध्ये त्यांनी 8 धावा केल्या होत्या घोडुलीच्या विरोधामध्ये, तो रेकॉर्ड अजूनही या मैदानावर आहे। कुठे आहे तू? भावेश पोपेटे मैदानात जातोय। यावेळेस किरण टोंबरेच्या बॅटेतून मध्ये फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, परंतु खूप चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। दोन धावा, तीन धावा कंप्लीट केल्या जातील या मैदानामध्ये। तीन धावसंख्येच्या मध्ये त्यांनी धावसंख्या पोहोचली ती 21 या अंकावर, केवळ 21 धावा धावफलकावर लागल्यात। भावेश बॅटिंग मधून हा फटका, राहुल कोंडिलकर चेंडूच्या खाली येत आहेत, परंतु सिंगल मिळते, सिंगलच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल होणार आहे। धावसंख्या पोहोचली 22, 22 धावा धावफलकावर लागल्यात। यावेळेस डॉट चेंडू होतोय, परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे की सेकंड राऊंड आपण लगेच खेळून घेणार आहोत, त्यामुळे रिस संघ इथं थांबलाय। त्यांच्या विरोधात यातून एक संघ त्यांच्या विरोधात खेळणार आहे। 22 धावा धावफलकावर लागल्यात। गोलंदाज पुढचा चेंडू, यावेळेस आवे चेंडू, क्षेत्ररक्षक नव्हे तर कोणच नाहीये, परंतु गोलंदाज धावतोय। खूप चांगली कॅच व्हायला मिळते वासुदेव कोंडिलकर कडनं, कारण सोपं काम नसतं, परंतु ते सोपं काम केलंय वासुदेवने आणि 22 धावसंख्येवर विकेट साधले आतापर्यंत। ते तब्बल 8 विकेट जात आहेत ते वडगाव संघाच्या। बावीस धावा धावफलकावर लागल्यात। कुणाल पाटील 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात आहे।
आठ गड़ी बावीस धावा असा प्रवास चालू वडगाव संघाचा। वडगाव संघ तोच का ज्यांनी चिंद्रनच्या मैदानावर आपला आत्मविश्वास दाखवला होता, खालापूर टेनिस क्रिकेटचं नाव कमवलं होतं, तोच वडगाव संघ आता मर्याई जांभिवली संघाच्या विरोधात मात्र कमी पडताना दिसतोय। कारण त्याचं कारण म्हणजे अरुण सर सलामीच्या जोडीने शून्यावर परतल्यामुळे त्यांचा पाया खचला आणि त्या पाया खचल्यानंतर कळस चढता चढता आता राहतोय। एकूण धावसंख्या आहे चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा। एकवीरा ग्रुप वावळली आपण मंचाकडे यायचंय, एकवीरा ग्रुप किंवा बाउंड्रीवर राहायचंय। तर शेवटची ओवर असेल समीर हा गोलंदाजाकडे। समीर गोलंदाजी मार्कवर शेवटची ओवर, पहिलाच बॉल दांडी गोल केली जाते विकेट क्रमांक 9। यू मिस आय विल डेफिनेटली हिट, गोलंदाजाने मिळवलेली त्याच्या कारकिर्दीमधली पहिली सफलता। तेवीस धावा धावफलकावर आहेत। लास्टची विकेट आता मैदानावर आहे। परंतु हवे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लो लेस्ट आपल्याला स्कोर बघायला मिळतो या स्पर्धेमधला। तेवीस धावसंख्येवर संपूर्ण संघ बाद होतोय। वडगाव संघ 24 धावसंख्येचं टार्गेट असेल 30 चेंडू मध्ये मर्याई जांभिवली संघाला। मर्याई जांभिवली संघ लगेच या वावळी गावातील चॉकलेट बॉय किरण कांबेर यांचं आगमन, त्याचं मनापासून स्वागत करतो। तीच चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती अवघ्या 24 धावसंख्येची। राहुल कोंडिलकर आणि त्याच्या समवेत जयदास कोंडिलकर खूप चांगली जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होणार आहे।
गोलंदाज तैयार किरण साधव गोलंदाजी मार्क वर आहे। पहिलाच बॉल राहुल कोंडिलकर साठी होता। राहुल कोंडिलकर आणि जयदास कोंडिलकर त्यांचे विक्रम खूप चांगले आहेत। मोपाड्यामध्ये एकतरी अर्धशतक या दोन्ही खेळाडूंवर असतं। मोपाड्याच्या ग्राउंडवर प्रत्येक वर्षी त्यांचं एकतरी अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल। बघा शांत क्रिकेट राहुल कोंडिलकरचा क्लास दाखवतोय। आडव्या बॅटेतून खेळलाय, दुसऱ्या धाव्याचं योगदान त्यांना माहिती आहे। 30 चेंडू मध्ये आपल्याला फक्त 24 धावसंख्येची गरज आहे, त्यामुळे ते खालून खेळण्याचा प्रयत्न करतात। परंतु अरुण सर, कालची मॅच जर तुम्ही पाहायला असते तर खूप चांगली मजा आली होती। 18 बॉलमध्ये 12 धावा झाल्या नव्हत्या एका संघाला, भुतोली संघाला। शेवटपर्यंत लढावं लागलं आणि शेवटचे 2 बॉलमध्ये 1 रन एका संघाला झाले ना। डॉट चेंडू असं वाटलं होतं की सुरुवात चांगली झाली होती भुतोली संघाची, सहज जिंकेल 18 बॉलमध्ये 12। परंतु क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटमध्ये पराभूत केलं बीड संघाने। 12 धावा बचाव केल्या 18 चेंडूमध्ये। गोलंदाज तयार किरण जाधव, अशी मॅच आताही सुद्धा पाहायला मिळेल। परंतु डॉट चेंडू येतोय, जशी गोलंदाजी विशाल पाटीलने केली होती तशी गोलंदाजी किरण जाधव करतोय। जरी आमच्याकडे धावा कमी असेल तेवढ्या धावा वाचवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। आम्ही चिंतरमच्या टुर्नामेंटमध्ये काल चॅम्पियन झालो हे आता किरण जाधव दाखवतोय। बॉलिंग अटॅक चांगला आहे, ह्यावेळेस खूप चांगला चेंडू अजून एक पडतोय। किरण जाधवचं षटक खूप चांगलं पडतंय। विशाल पाटीलच्या पावलावपाऊल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न किरण जाधवच्या माध्यमातून। 2 धावा बिनबाद 2 अशी सुरुवात आहे मर्यादित जांभिवली संघाची। यावेळेस गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावसंख्येसाठी 6 धावा स्कोर कार्डच्या वरती मर्यादित जांभिवली संघाच्या। पहिल्या षटकामध्ये 6 धावा म्हणून क्रिकेटवर सर्वजण बाकीत का नाही ठरवत त्याचं कारण म्हणजे हेच कारण आहे। कारण तुमच्याकडे पहिल्या इनिंगमध्ये जशी गोलंदाजी तुमच्याकडनं झाली तरी दुसऱ्या संघाकडे सुद्धा तेवढेच ताकदवान गोलंदाज असतात आणि तेच आता मैदानात आपल्याला पाहायला मिळतात। किरण जाधवनी जर आउटसाईड ऑफस्टम्प शेवटचा चेंडू ठेवला नसता, जेवढा टायमिंग दिला नसता तर खरं तर तो चेंडू डॉट गेला असता तर ही मॅच तुम्हाला खूप चांगली पाहायला मिळली असती। कारण विशाल पाटीलने जसं पहिल्या इनिंगमध्ये 1 धावसंख्येचं षटक टाकलं होतं तसं कदाचित 2 धावसंख्येचं षटक किरण जाधवचं पडलं असतं। परंतु 6 धावा धावफलकावर आहेत त्या मर्यादित जांभिवली संघाच्या। कुणाल पाटील गोलंदाजी मार्कवर, ह्यावेळेस ब्लॉकल मध्ये चेंडू, खूप चांगला चेंडू गोलंदाजाकडनं। खूप चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे, जेवढ्या कमी धावा तेवढं दडपण वाढलं जातं आणि तेच आता मर्यादित जांभिवली संघाकडनं पाहायला मिळतं। जयदास राहुल कोंडिलकर ही चांगली सक्षम जोडी मैदानात। कुणाल पाटीलचं खूप मोठं आव्हान गोलंदाजी मार्कवर, फुल टॉस होता परंतु हा वाईड येतोय, वाईडच्या साह्याने 7 धावा धावफलकावर लागल्यात। आणि मनीष आपण पाहिलं ना या मैदानावर बरेच काही रेकॉर्ड्स आहेत। काल आपण बघितलं की 18 बॉल 12 धावा झाले नाही, आज 73 धावसंख्येचा चेस करणारा लवजी संघ 2 धावसंख्येने पराभूत झाला। काल 93 धावा शिवशक्ती कडव संघाने केल्या आणि त्यामध्ये 93 धावसंख्येचा पाठलाग करणारा सागर सावंतने 64 धावा केल्या। या सर्व गोष्टी या स्पर्धेच्या आठवणीत। खूप चांगला फटका चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी। रीस संघाचा कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने रवाना व्हायचंय। अजून एक चांगला फटका चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावसंख्येसाठी। मॅच मध्ये पुनशी येतोय, 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 17 या धावसंख्येच्या घरात। I'm gonna go to the bathroom.
17 धावा फलकावर लागल्यात गोलंदाज सज्ज शॉट आपले चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाव संख्येसाठी आणि धाव संख्या पोहोचली 23 ते 20 धावा विजयासाठी केवळ एक धाव संख्येची गरज आहे रिस संघाचा कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स समोर यायचे पाच बॉल आतापर्यंत संपलेत एक धाव संख्येची गरज आहे एक धाव दूर आहे मर्यादित जांभिवली संघ विजयापासून परंतु विनंती करेल शेवटची टॉस करण्यासाठी गणेश पारंगी आपण टॉस करण्यासाठी या यावेळेस रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने तर दोन ओव्हरचा खेळ संपला दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावर 18 बॉल आणि 1 रनची गरज आहे अठरा बॉल एक रन ची गरज आहे अठरा बॉल एक रन ची गरज गोलंदाजी मार्क वर डावखुरा गोलंदाज परंतु पहिला बॉल डॉट येतोय आणि ही मॅच जिंकते मर्यादित जांभिवली संघ जांभिवली संघाचा मनापासून आम्ही कौतुक करतो अभिनंदन करतो पुढच्या वाटचालीसाठी यानंतर सेकंड राऊंडचा पहिली मॅच